केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. मराठवाड्यात जळगाव ते जालना मार्गावर सुमारे 7,000 कोटी रुपयांचा 174 किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प राबवणार. पीएम शहरी आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी. याअंतर्गत शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी 1 कोटी घरं बांधणार, तर ग्रामीण विकास आवास योजनेअंतर्गत 2 कोटी घरांना मंजुरी. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकीत विस्तृत चर्चा. SC ST आरक्षण क्रीमी लेअर लागू करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, सरकारचं स्पष्टीकरण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित. दोन्ही देशांमध्ये 3 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आपत्तीग्रस्त वायनाडचं हवाई सर्वेक्षण. मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांचा घेणार आढावा. बँकांनी ठेवी जमा करणं आणि कर्ज वितरण या आपल्या प्रमुख कार्यावर लक्ष केंद्रित करावं, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सूचना. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा साखर परिषद आणि राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित. नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी. या 2 जिल्ह्यातल्या 49,000 हेक्टरहून अधिक क्षेत्राला होणार लाभ. मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज सकाळी मुंबईत निधन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. कलासृष्टीत हळहळ. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतला कांस्य पदक. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन.